सगळ्यांचे अतिशय पूजनीय असलेले प्रबोधनकार ठाकरे यांनी माझी जीवनगाथा नावाचं एक पुस्तक लिहिलंय या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलंय की आमच्या बरोबर भीक मागायला कोण येणार शिक्षणाची सोय सर्वांची सोय ही लावण्याच्या संदर्भात त्यांनी लिहिलेलं आहे त्यातला महत्वाचा विषय एवढा सांगतो की गावभर या योजनेची चर्चा चिकित्सा सुरू झाली कोणत्याही कार्यासाठी फंड जमा करणारे एका अर्थी भीकच मागतात ना मग द्रव्याऐवजी धान्य मागितले तर त्यात काय चुकले फणवाले आरोळ्या मारत नाही धान्यवाले आरोळ्या मारून या ठिकाणी लोकांना जाग आणतात म्हणजे आता प्रबोधनकार ठाकरेंनी शिक्षणा करता त्यांनी त्यात लिहिलंय की कसं कर्मवीर भाऊराव पाटलांना घेऊन आम्ही लोकांकडे गेलो झोळी पसरवली आणि भीक मागितली तर काय वाईट आहे असं त्यांनी म्हटलं